शादी वाला वीला अंगणी दीपवालीला ताईन माझा दिवाला वीला अंगणी दीपवालीला लाडका बंधू येणार ग माझा येणार भाऊ विजेला लाडका बंधू येणार ग माझा येणार भाऊ नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। यूट्यूब चॅनलचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, आजचा एकदम फुल खतरनाक भाऊबीज स्पेशल व्हिडिओ होणार आहे। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शॉर्टपट नक्की बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडेल। आणि डेमो व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल, डेमो व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचे। तर मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचे, तर आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, तिथे मी शेकीपेक्ट आणि बिटमार्क आणि मटेरियल हे तीन लिंक दिले आहेत मित्रांनो, त्या मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे। आणि आपला अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्यायचं। अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट त्याच्यामध्ये इम्पुट करून घ्यायचे, अशा प्रकारे बिटमार्क आणि शेकीपेक्ट प्रोजेक्ट। तर इम्पुट करून घेतल्यानंतर मला काय करायचं आहे, अलर्ट मशीन ॲप ओपन करून घ्यायचे। अशा प्रकारे अलर्ट मशीन ॲपचा इंटरफेस येऊन जाईल मित्रांनो, आणि प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्याच्यावर आल्यानंतर। तर आल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक्ट प्रोजेक्ट। तर मित्रांनो, आता आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवर टच करायचे फर्स्ट टाइम। अशा प्रकारे टच केल्यानंतर प्लस किंवा टच करायचे, प्लस किंवा टच केल्यानंतर मीडियावर जायचे। आणि आपला भाऊबीजचा स्टेटसचा जो मित्रांनो तुम्हाला मी एक फोल्डर दिला आहे त्याच्यावर टच करायचे, मी मटेरियलच्या फोल्डरवर। आणि तिथे तुम्हाला काय करायचे, भाऊबीजची आपली व्हिडिओ सिलेक्ट करू। ते व्हिडिओ सिलेक्ट करून झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, तर नीट चेक करायचे लास्ट पत्ता लागले का नाही मित्रांनो, त्याचे चेक करायचे। अशा प्रकारे चेक करून झाल्यानंतर आपल्याला ते व्हिडिओ टच करायचे, इफेक्ट जायचे तर ॲड इफेक्ट जायचे, आणि आपला आपल्या सर्च बार ऑप्शनवर क्लिक करायचे आणि एच यू ई असं टाईप करायचे मित्रांनो। यू शिट असं नावाचा इफेक्ट दिसून येईल मित्रांनो तुम्हाला, तर त्यावर टच करायचे आणि स्टँडर्ड सेटिंगवर टच करायचे। अशा प्रकारे मित्रांनो केल्यानंतर इथे प्लस किंवा टच करायचे पहिल्यांदा, आणि डायरेक्ट शेवटपात जायचे। शेवटपात म्हणजे शेवटचे लिरिक्स म्हणजे बिटमार्कवर तिथे एक प्लस किट जायचे, आणि आपल्याला हे वाढून घ्यायचे मित्रांनो। किती ठेवायचे मित्रांनो तुम्हाला सांगतोच, बघा तुम्ही, तुम्हाला इथे दिसूनच येईल मित्रांनो, याच्यावर लक्ष देत राहा तुम्ही। आता एक एक झाला, आता दोन एक झाले, तुमच्याकडे अशा प्रकारे सिक्स सिक्स करायचे। तर मित्रांनो तुम्ही बघून घ्या, अशा प्रकारे मित्रांनो सिक्स सिक्स झाल्यानंतर ते असं कलर चेंजिंग होऊन जाईल, अशा प्रकारे कलर चेंजिंग होऊन जाईल मित्रांनो। आणि आता फर्स्ट बीटवर करायचे, प्लस किंवा टच करायचे, मीडियावर जायचे। मीडिया केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, फोटो सेट करून घ्यायचे। तर फोटो सेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, थ्री डॉट क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करायचे, मेन ट्रान्सफर जायचे आणि फोटो नीट सेट करून घ्यायचे। आणि आपल्या पुढच्या ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, पुढच्या ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो काय करायचे, कट ऑप्शनचा नॉर्मल आहे तो कट करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला शेवटपट आहे फोटो लावून घ्यायचे, तर मी पण लावून घेतो, जराही नाही म्हणाल तुम्ही फोटो लावून घ्या। तर पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो, आणि आपण चॅनल लवकर सबस्क्राईब करू नका, आणि मित्रांनो बेल आयकॉन ऑल करू नका। तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकर करा मित्रांनो, कारण की धमाकेदार शक्य करा मराठीमध्ये व्हिडिओ घेऊन येतो। आणि मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ पण आवडतात, आणि तुम्ही इंस्टाग्रामला पण पोस्ट करता, त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर चला आपण शेवटवर फोटो घेऊ। अशा पद्धतीने झाल्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला फर्स्ट 13.2 बिटमार्क करायचे, प्लस किंवा टच करायचे, मीडियावर जायचे। तुम्हाला शॅडो पीएनजी दिला असेल मित्रांनो, मी त्याच्यावर टच करायचे, थ्री डॉट क्लिक करायचे, फिल टू कंप्लिशन एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचे, आणि शॅडो पीएनजी तो शेवटात खेचून घ्यायचे। अशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या फर्स्ट बिटवर यायचे, मीडियावर जायचे। मीडियावर गेल्यानंतर तुम्हाला काय भाऊबीजचे निमित्त ते मी दिलेलं आहे तुम्हाला पीएनजी म्हणून, ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे मित्रांनो, आणि ते पण शॉर्टपट अशा प्रकारे खेचून घ्यायचे। पुन्हा एकदा आपल्या फर्स्ट बिटवर करायचे म्हणजे 0.0, आणि ते मीडियावर जायचे आणि बॉर्डर आणि शॅडो घ्यायचे, बॉर्डर घ्यायचे मित्रांनो, थ्री डॉट क्लिक करायचे, फिल टू कंप्लिशन या ऑप्शनवर क्लिक करायचे। तर अशा प्रकारे मित्रांनो ते पण शॉर्टपट खेचून घ्यायचे। अशा प्रकारे सर्वप्रथम आपलं काम झालं आहे मित्रांनो। आता शेक इफेक्ट लावायचे, त्या आधी बॅग घ्यायचे आणि शेक इफेक्ट प्रोजेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे, आणि फर्स्ट आहे तो इफेक्ट कॉपी करून घ्यायचे। तर फर्स्टवाला इफेक्ट कॉपी कसं करायचे तुम्ही बघून घ्या। इफेक्ट फोटो टच करायची, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, कॉफी इफेक्ट करून घ्यायची, पुन्हा एकदा बॅग घ्यायची आणि आपला बिटमार्क म्हणजे टच करायचे। आणि जो आपला फर्स्ट बिटमार्क आहे त्याच्यावर यायचे मित्रांनो,
त्याच्या अगोदर मात्र वगैरेचे तुम्हाला जे मोठे लेअरचे फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट लावायचे, छोट्या लेअरचे फोटोना हा इफेक्ट लावायचा नाही. तर तुम्ही शॉर्टकट बघून घ्या कसं लावायचे. तर पहिल्या फोटोच्या फोटोला हा इफेक्ट लावायचे मित्रांनो. ते इफेक्ट कसं लावायचे बघून घ्या. फोटो टॅप करायचे, थ्री फोटो जायचे, पेस्ट पिक करायचे. आणि मित्रांनो दोन नंबरचा फोटो येतो मित्रांनो, बघा तुम्ही एकदम छोटा लेअर्स आहे त्यामुळे त्याला लावत नाही. आता आपण बघून घ्या तुम्ही इफेक्ट कसं लावायचे. तर हा वाल्या 16.18 बिटमार्कवाल्या फोटोला पण हा इफेक्ट लावायचा नाही, तर मोठ्या लेअरच्या फोटोला लावायचे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघून घ्या शेवटपर्यंत करून असेच करून ठेवा आणि एक नंबर आपला असा व्हिडिओ होईल. तर बघा छोट्या लेअरच्या फोटोला इफेक्ट लावायचंच नाही मित्रांनो, तिकडे जायचंच नाही. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करू नका, बेल नोटिफिकेशन ऑल करू नका. तर सॉरी हा यांना पण लावायचा नाही. 22.8 हे दोन जे फोटो आहेत त्यांना पण लावायचं नाही, बाकीचे सर्व फोटोला लावून टाकायचे. आणि मित्रांनो शेवटचे दोन फोटो त्यांना पण लावायचं नाही. आता अशा प्रकारे झाल्यानंतर दुसऱ्या नंबरचा इफेक्टला कॉपी करायचे, पुन्हा एकदा बॅग यायचे, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, इफेक्ट जायचे, मित्रांनो फोटो टॅप करायचे, इफेक्ट जायचे, थ्री डॉट जायचे, कॉफी इफेक्ट करून घ्यायचे, दुसऱ्या नंबरचा इफेक्ट आणि आपलं बिटमार प्रोजेक्ट करायचे. जे जे आपण छोट्या लेअरचे फोटो सोडले त्यांना इफेक्ट लावून टाकायचे मित्रांनो. मित्रांनो जराही नाही वेळेला आपण सगळं फोटोला इफेक्ट लावून घेऊ. तुम्ही चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तर अशा प्रकारे मित्रांनो शॉर्टकट फोटोला इफेक्ट लावून झालेले आहे. तुमचं लोगो लावून घ्या मित्रांनो. लोगो लावून झाल्यानंतर काय करायचे, आपले एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे. एक्सपोर्टच्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचे आणि अशा प्रकारे एक्सपोर्ट व्हिडिओ आपली होऊन जाईल. तुम्हाला सेव्हचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.